आपलं कसं आहे ना, नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गन लावायचा आणि मायबापाला घराबाहेर काढायचं. पुन्हा म्हणायचं देव पावला नाही, तुझ्या बापाला तरी पावून का. 10 दिवस गणपती बसवायचा आणि बुडवताना शांताबाई लावायचं. पुन्हा म्हणायचं गणपती तू त्याला नाचत बुडवला, तू देईल तरी कसं तुम्हाला. नवरात्राचे उपास करायच्या दसऱ्या दिवशी बोकड कापायचं आणि पुन्हा म्हणायचं आंबाबाई कुपळी तू तिच्या नावानं आखड्यात बोकडाच्या बोकड हाणली. हा परमार्थ आहे. स्वतःचं स्वार्थ साधण्यासाठी दीर्घ भरण्यासाठी केलेली उपास नाही तुम्ही आम्ही त्याला परमार्थ समजतो. आणि शेवटी कलियुग आहे रे, इथं कसं आहे ना, इथं तेच खपतं ज्याचा TRP जास्त आहे. माणसं गुण बघून साबण घेत नाहीत, हिरोईन बघून साबण घेतात. त्या साबणानं गोर होईल का काळं होईल हे आमच्या पोरांना काही घेणं देणं नाही, पण ज्या साबणावर हिरोईन दिखणी ती साबण खपतच. उगाच नाही ॲडव्हर्टाईजमेंटला एवढा पैसा खर्च केला जातो. प्रेझेंटेशन, ओनली प्रेझेंटेशन. कलियुगात कसं आहे, महाराज जर फॉर्च्युनरमध्ये आला तर आमच्या नजरेत तो ज्ञानी, आणि तोच महाराज जर इंडिकेत आला तर अज्ञानी. मग पेटवा आम्हाला. तुमचं कसं आहे, पोरगी वरातीत नाचली, सुशिक्षित, चांगल्या घरची आहे ती, फ्री माइंडेड लोक आहेत, वेल एज्युकेटेड आहे ती, लोकं त्यांची चांगली आहेत, शहरात राहतात. आणि तीच पोरगी जर कीर्तनात नाचली, मूर्ख, नालायक, अनएज्युकेटेड, अनप्रोफेशनल, अनक्लास, लोअर क्लास, थर्ड क्लास, म्हणजे ज्याला मटन चावना त्यानं माळ घातली, तुमच्या नजरेत त्यो महाराज. आणि आम्ही ज्याला मल्यापासून बोंब बोलतोय, आम्ही पोतराज, आम्हाला काय येतं तेव्हा. आम्ही म्हणजे पैसे घेऊन कीर्तन करणारी जात. माझं तर खरंच लय अवघड आहे उमरानेकर. मी जर शांत कीर्तन केलं ना, लोक म्हणतात नेबळाटे निस्तच उभं राहते, त्याला काय कळाय का. आणि तेच मी जर कीर्तन जरा हसून खेळून केलं तर ना, हा गेल तुम्ही कीर्तनाला, नाच तीच नाच ती, मग करू काय. मी जर तुमचं ऐकलं ना, मला कीर्तन सोडावं लागेल महाराज. मग मी विचार केला, जाऊ दे तिकडं, आवडे देवासी. लोक दारू पिऊ देत नाही तर माळही घालू देत नाही, काय म्हणणं आहे तुमचं. तुम्ही गोरी बायको केली हीच लोक म्हणतात बाबो याला बरी दिली, काही केली तीच म्हणतात बाबो यानं बरी केली. तुझ्या मान्यानं ब्रह्मचर्य राहू का, तुला गोरी जमना काय जमना. लोकांचं ऐकून बायको करणं मुश्किल आहे, जीवन जगणं सोपं आहे. अरे थाट नाही, म्हणून विनंती आहे. आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो, आपका बाल न बाका हो अगर हरी साथ हो. देवसोबत आहे ना, आणि काहीच करू. आणि ताळ्या वाजू वाटलं तर वाजवीत जा. अजून तरी सरकारनं त्याला GST लावला नाही, त्या सरकारची बी लय मजा आली या महिन्या दीड महिन्यात. खो काही म्हणा, पण हे कलियुग आहे महाराज. 2 वर्षाने पंढरीची वारी झाली, बरोबर. करोनाच्या प्रादुर्भावामुळे पंढरीची वारी झाली नाही. आत्मीयतेनं माझे वारकरी पंढरीला चालत होते. ज्या लोकांना खरंच जमलं नाही त्यांना वाटलं काय हरकत आहे, घरी बसल्या देवाचं दर्शन होईलच की. पण यावर्षी घर बसल्या लोकांना देवाचं दर्शन झालं नाही. यावर्षी ज्ञानोबाराय तुकोबारायांचं प्रस्थान TV दाखवलं नाही. दाखवलं का? ज्ञानोबारायांचं अळंदीचं प्रस्थान, तुकोबारायांचं देहूचं प्रस्थान यावर्षी TV दाखवलं का? नाही दाखवलं. का नाही दाखवलं? कारण पंढरीच्या वारीपेक्षा गुवाहाटीच्या वाऱ्या जास्त TRP देत होत्या. खरं आहे का खोटं आहे? आणि आमचा जिल्हा तर लय गाजला. काय तो डोंगर, काय ती झाडी, काय ती हॉटेल, वक्कीमध्ये होतं सगळं महाराज. हे कलियुग आहे. चूक दाखवणाऱ्याची नाही आहे, चूक बघणाऱ्याची आहे. इथं जे जास्त बघितलं जातं ते जास्त दाखवलं जातं. आपल्याला कुणाला काही बोलायचं नाही आहे. तुम्ही आपल्या नीतिमत्तेचा प्रश्न समजून घ्या, कायम लक्षात ठेवा. आणि खरं सांगू का, आपण राजकारण्याला वाईट म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाही. व्यासपीठावर सांगते, 500,000 मतदान करणाऱ्या आपल्या जाती आपण कुणालाच वाईट म्हणू शकत. आपण काय केलं देशासाठी, देवासाठी, धर्मासाठी? आपले कसे, माझी गाडी, माझी मॅडी, माझी दॅडी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गलगल साडी, बस तुझी दाढी जळू दी पण माझी भिडी पिटू दी, अशातल्या जाती आपण आपण लोकांना नावं ठेवायचं का? अर्थात नाही. पण विनंती एवढीच आहे, प्रयत्न तरी करा की सुधारणा आपल्यापासून होईल. हे बघा, चांगलं याच्यासाठी वागायचं नसतं की लोक म्हणतील काय चांगलं आहे. चांगलं याच्यासाठी वागायचं असतं, ते चांगलं वागणं आपल्याला सॅटिस्फॅक्शन देणार आहे, समाधान देणार आहे. लोक म्हणतील दारू पित नाही म्हणून प्यायची नसते असं नाही, ती आपल्या शरीरासाठी चांगली नाही म्हणून प्यायची नसते. माझ्या कीर्तनानं हे सुधारतील म्हणून मी कीर्तन करायचं नाही.
दोन चार तरी बिघडणार नाहीत म्हणून मी कीर्तन करायचं आहे, कारण ही सर्वात महत्वाची आहे. समजून आज या गणेशोत्सवाने या गणेश मंडळाने उत्कृष्ट असा कीर्तन सोहळा केला. अर्थात हे जे काही मंडळ आहे, बाहेपूरचा राजा गणेश मित्र मंडळ आयोजित श्री माधवराव शंकरराव जाधव यांच्याकडनं कैलासवासी विजयराज माधवराव जाधव यांच्या स्मरणार्थ हा कीर्तन सोहळा आहे. आता काय येणार, या गणेश मंडळाने कीर्तन ठेवलं अर्थात त्यांचं कौतुक केलं पाहिजे. आता बसलेले काय काय खोट म्हणतील, हं पाकिट त्यांनी दिले, दोन चार शब्द चांगले बोलावं लागत असतात. या मंडळाने किंवा या आयोजकांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून मी यांचं कौतुक करत नाही आहे. यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून यांचं कौतुक नाही, यांनी गणपती समोर कीर्तन ठेवलं म्हणून यांचं कौतुक आहे. हे महत्वाचं आहे, फरक समजून घेता, हे महत्वाचं आहे. समाजच बरा गोळा करायचा म्हणल्यावर मला बोलवायची गरज नाही, माझ्या ऐवजी दुसरी पोरगी बोलावली असती ह्याच्यापेक्षा चौपड जमलं असतं. कळलं त्यालाच कळलं महाराज, बरं का? हे लक्षात घ्या, समाजाला काय, समाज कशानेही गोळा होतो. फक्त तुम्ही बोलवलंय काय हे महत्वाचं आहे की नाही, आणि कुठे ही सुरुवात महत्वाची आहे. ह्यांनी सुधरू नाही तर नाही सुधरू, पण सुरुवात तर झाली का नाही, आणि सुरुवात एवढी गोड आहे, विचार करा शेवट किती गोड असेल. आणि ही सुरुवात आहे. अटल बिहारी वाजपेयी यांची एक सुंदर कविता आहे ज्यामध्ये दृष्टांत आहे. एका जंगलाला आग लागलेली असते, हत्ती सिंह घोडे लांडगे सगळे पळून जातात. एक छोटीशी चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझवायला निघते. विझेल माझं निमा पाकीट देऊ का, माझी बोल चाल. मी काय तुम्हाला उपनिषद विचारतीय का वेद विचारतीय, मग शास्त्र विचारतीय? साधा प्रश्न आहे, चिमणीच्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार आहे का? ह्या आधी बोंबलला असतो माझ्या बिमीला ताण पडलं नसतं महाराज. चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार आहे? अर्थात नाही. लोक हसतात, लोक कशालाही हसतात. लोक म्हणले अक्कल आहे का तुला एवढूस जीव तुझा? लोक मलाही म्हणतात एवढीच आहे ग, लईच बोलती. आणि त्याच्यातून महत्वाचं काय माहीत आहे का, लोक आहे ना कीर्तनकरांना अगदी फुटकळ समजतात, अगदी. परवा दिवशी मी एकाच्या घरी जेवायला गेले, तो बायकोला म्हणत होता ताईला चतकोर वाढ, ताईला चतकोर वाढ, ताईला चतकोर वाढ. मला वाटलं प्रेमानं म्हणते काय की तब्येत बघून गरज आहे तिला वाढ, गरज आहे तिला वाढ, गरज आहे तिला वाढ. मी म्हणलं दादा माझं पोट भरलं नको, नाही नाही वाढ म्हणलं, पोट भरलं नको नको, नाही 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 वाढ वाढ म्हणलं नको, नाही नाही वाढ वाढ. त्यांना पुढं गेल्यावर भेटत नसतंय वाढ. भिकरी काय मी काय भेटत नाही म्हणून तुमच्या घरी येतोय? मग मला सांगा, तुकोबारायांकडे पैसा नव्हता म्हणून तुकोबारायांनी कीर्तन केली? हा का तुकोबाराय गरीब होते म्हणून त्यांनी गाथा लिहिला? लोक आम्हाला कशाचाही भूषण सांगत्या, माझी बायको लय मोठ्याची, मग हा ना आम्हाला तुझी बायको मोठ्याची त्याला आम्ही काय करायचं? चला विषय निघाला म्हणून सांगते, पुण्याचा सासर आहे तुकोबारायचं, आणि तुकोबारायची बायको गुळवे सावकाराची पोरगी आहे, आणि अशी तशी नाही, 3500 एकर ऊस आहे तिच्या बापाचा. किती? 3500. अय उमराण्याच्या माय मावल्या, आपल्या बापाचा 3 BHK, 1 2-wheeler आणि 1 4-wheeler तरी नाचतीच नाचती, जाईन म्हणा मॅग जा. किती एकर ऊस आहे तिच्या बापाचा? 35 नाही, 3500 एकर ऊस आहे तुकोबारायच्या बायकोच्या बापाचा. आवलीच्या बापाचा 3500 एकर पुण्यासारख्या शहरात ऊस आहे, बाकीची पिकं सोडा बर का. आपला 1.25 एकरच आहे, त्यो बी पेटन, रामराम घालीत जा जरा गावात लोकाला. 3500 एकर ऊस आहे, 1425 माणसं तिच्या बापाच्या हाताखाली कामाला आहेत, तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खाती, 4 ठिगळाची साडी नेसतीये, तक्रार करत नाहीतर तुमची 3 टाईम खाती, तरी माहेरी गेल्यावर म्हणती काय बाय जनावर भेटलंय 3 टाईम खाऊन दिल्यावर तरी बुमलून. एवढीच विनंती आहे माझी, माझ्या तुकोबारायचा धोतर फाटलाय महाराज, आवलीनं 3 गाठी मारल्या, खाल्लं 2 पळसाची पानं लावली, मी करून माझ्या नवऱ्याचं धोतर फाटलंय हे जगाला दिसू नये, आणि लोकांनी माझ्या नवऱ्यावर हसू नये. नात्यांचा आप आणि घरच्यांची लाज
जी कधीच उंबरट्याच्या बाहेर काढत नाही ना, लक्ष्मी तिला म्हणावं देवतीचं दाम दुप्पट केल्याशिवाय, नाहीतर आपली माणसात मुदम करती. महाराज आल्यावर म्हणती, वय वय सिलेंडर संपलंय, महाराजाला ची आकाशानं बाजू. तू एक काम कर, सिलेंडरवर महाराज बसेवण खालनं पेटेव, म्हणजे महाराज बी मोकळा तू बी मोकळी. खोटं नाही बोलत, असल्या बाया रातच्या पेटल्या पाहिजे, जगली नाही पाहिजे महाराज. पण सगळ्याच आशा नसतात ग, अजून बऱ्याच बाया अशा आहेत जिने आयुष्यभर सहन केलं पण अजून कोणाला सांगितलं नाही. 40-40 माणसाचं कुटुंब एकटी बाई सांभाळते. आठवा आपली आई, आपली आजी, आपल्या पंज्या. कधी डोक्यावर रेश नाही, लक्ष्मीच्या तोंडावरचं कधी हसू गेलं नाही. आता निस्ता पाचवा पाहुणा घरी येऊ द्या. आजकालच्या बाया थया थयाच नाचत्यात. किचनमधनं भांड्याचा आवाज आला की समजायचा देवी कुपली मसोबा मियाला. झळ नको आजकाल खुणाला. आणि तुम्ही विचार काय करता, हे जर तुमचं संसारात वागणं आहे तर बप्पा तुम्हाला देईल. उद्यमेनं ही सिद्धंती कार्यानी मनोरथ आहे, नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुख्य मृगा. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून कधीच हारीन जाणार. चार बंधनांनी बांधलेली माणसं आहेत तुम्ही आम्ही. कर्म, संसार, वासना, जन्म, मृत्यू. प्रथम कर्म, अदर्श मुलाने अनुसंततानी कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. हे देवाला सुद्धा चुकलं. तुम्ही आम्ही कर्माच्या जोरावरच पुन्हा पुन्हा जन्म घेतो. जैसे ज्याचे कर्म तैसे. आता दुसरं संसार, तेषामहं समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मैया विशित चेतसा. यात जो गुंतला ना दादा, मेलं तरी यातली सुटका. तिसरं वासना, सगळ्यात बेकार. जो जो या वासनेच्या नादी लागला, जो जो या मायेच्या नादी लागला, महाराज त्याचं वाटोळं झाल्याशिवाय राहिलं, अर्थात देवसुद्धा. तुम्ही समजू नका हिला थट्टा, तुम्ही समजू नका हिला थट्टा, भल्या भल्याला लावलाय बट्टा. तुम्ही समजू नका हिला थट्टा, भल्या भल्याला लावलाय बट्टा. तुम्ही समजू नका हिला थट्टा, भल्या भल्याला लावलाय बट्टा. तुम्ही समजू नका हिला थट्टा, भल्याला लावलाय बट्टा. भल्या भल्याला लावलाय बट्टा, भल्या भल्याला लावलाय बट्टा. भल्या भल्याला लावलाय बट्टा, भल्या भल्याला लावलाय बट्टा. तुम्ही समजू नका हिला थट्टा, रे भल्या भल्याला लावलाय बट्टा. तुम्ही समजू नका हिला थट्टा, रे भल्या भल्याला लावलाय बट्टा. तुम्ही समजू नका हिला थट्टा, रे भल्या भल्याला लावलाय बट्टा. तुम्ही समजू नका हिला थट्टा, रे भल्या भल्याला लावलाय बट्टा. अरे अवस्था मदन केवळ पंचनन, यडक मदन मदन, यडक मदन मदन केवळ पंचनन, यडक मदन मदन. ब्रह्मदेवाचं मंदिर कुठंच नाही. जगाच्या उत्पत्तीची ताकद ज्याच्यात आहे ना, स्वतःची पोरगी सरस्वती शारदा तिच्यावर वाईट नजर टाकली. आज देव असून सुद्धा लोक पूजायला तयार. त्याचं कारण आहे वासना, माया. हे लक्षात घ्या, पुढं लक्ष देता. आपल्याला सवय आहे.